मिरज तालुक्यातील अंकली येथील युनियन बँकेच्या शाखेला एका कर्जदारानं सुमारे पावणे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आलाय कर्जदारासह सा तिघांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाखा व्यवस्थापक रुपाली आंबेडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे आनंद वसंत ढेकणे वसाप्पा पाटील आणि तत्कालीन संबंधित बँक अधिकारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत ढेकणे हा मुख्य संशयित आहे त्याची आदित्य टेक्स्टाईल ही फर्म आहे या फर्मच्या व्यवसायाकरिता चीनमधून त्याला मशीन खरेदी करायची होती यासाठी त्यांनी युनियन बँकेच्या अंकली येथील शाखेत तीन कोटींचे कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे सादर केली होती कर्ज घेण्यासाठी त्याने भांबे येथील जमीन तारण म्हणून बँकेत ठेवली या जमिनीची किंमत चारशे त्र्याहत्तर पॉईंट तेवीस लाख रुपयांची आहे असं मूल्यांकन करून घेण्यासाठी विजयकुमार पाटील यांची मदत घेतली पिंपरी एका मुलाने कैद्याप्रमाणे फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली स्वतःला फाशी लावण्यापूर्वी त्याने बाहुलीला फाशी लावली होती त्यानंतर स्वतःला फाशी लावून घेत आत्महत्या केली मोबाईलवरील व्हिडिओ पाहून त्याने हे केला असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय पिंपरी चिंचवड जवळील थेरगाव परिसरातील ही घटना घडली आठ वर्षीय मुलगा आणि त्याची दोन भावंडे घरामध्ये खेळत होते खेळता खेळता त्याने त्याच्या बाहुलीला फाशी दिली त्यानंतर तशाच पद्धतीने त्याने स्वतःलाही फाशी लावून घेतली बराच वेळ मुलाचा आवाज न आल्यामुळे आईने पाहिले असता मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला या सगळ्या खेळामध्ये आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला राज्यातच सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना असा एक सल्ला दिला आहे राजकारणातील चढ उतार पचवता आले पाहिजेत असं राऊत म्हणाले पुण्यात नगरसेविका प्राची अल्हाट यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला आज राऊत यांनी हजेरी लावली यावेळी राजाला फक्त प्रजा असते समर्थक नाही संभाजीराजे आपण राजकारणात राज आहात इथे चढ उतार येत असतात ते पचवता आले पाहिजेत असा सल्ला राऊत यांनी संभाजीराजांना दिला तसेच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ईडीचा वापर होईल अशी भीती अनेकांना वाटत आहे कोणी कितीही घोडे उधळू द्या पण शिवसेनेच्या सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल असा दावा देखील राऊत यांनी केलाय <ज़ीवा> शिर्डी साईबाबा विवाह संस्थांकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे मुलामुलींसह पालकांच्या आनंदात आता आणखी वाढ होणार आहे देशभरातल्या असंख्य मुलामुलींसाठी साईबाबा विवाह संस्थांकडून शिर्डी विवाह डॉट कॉम ही मॅट्रिमोनियल वेबसाईट सुरू करण्यात आली आहे या यामध्ये उद्घाटन करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साईट मोफत असून मनासारखा जोडीदार शोधल्यानंतर शिर्डीत सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्नही लावता येणार आहे त्यामुळे लग्न करण्याच्या विचारात असणाऱ्या तरुणाईंसाठी ही आनंदाची बातमी आहे ही वेबसाईट मोफत असून यामध्ये तुम्हाला मनासारखा जोडीदार सहज शोधता येणार असल्याची माहिती संस्थांच्या अध्यक्ष रोशन कुमार यांनी दिली महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला परिचारिकांचा संप अखेर मागे घेण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं देण्यात आली राज्यभरातील हजारो परिचारिकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तेवीस मे पासून संप पुकारला होता आज झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आजच्या बैठकीमध्ये मुख्य मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला खंडणीचा आरोप करून माझ्या बहिणीला तुरुंगात डांबल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय करुणा शर्मा आणि त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मागील वर्षभरापासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत एका पत्रकार परिषदेत रेणू शर्मा धनंजय मुंडेंबाबत मोठा खुलासा करणार होती मात्र त्यापूर्वीच तिला पोलिसांनी खोट्या आरोपाखाली अटक केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केलाय आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी मुंडे मंत्रीपदाचा गैरवापर करत खोट्या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय धनंजय मुंडे हे स्वतः दहा मोबाईल क्रमांक वापरत आहेत एवढे क्रमांक ते कशासाठी वापरत आहेत असा सवाल करुणा शर्मा यांनी केला गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेवर नाराज आहेत यातच आज पुण्यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय आज संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पुण्यातील एका लग्न सोहळ्यात हजेरी लावली त्याच लग्नात वसंत मोरे सुद्धा उपस्थित होते या भेटीदरम्यान त्यांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक देखील केलं तसेच मोरेना तात्या नावाने हाक मारली तसेच निरोप देताना संजय राऊत यांनी भेटू असं म्हणत वसंत मोरे यांना पक्षा देण्याची ऑफर दिली असावी का या चर्चेला सध्या उधाण आलं आहे